काय बाबा आज लय खुशीत दिसताय. गॉगल कुठे तुझा? गॉगल लाव, खानदानी गॉगल आहे तो. आणि म्हणे लय खुशीत दिसताय. वय लय खुशीतच आहे मी आज. आज मी माझ्या स्वतःवरच हसतोय. असं का? असं का? अरे 4 दिवस झाले त्या कामिनीला धमकी देऊन का 5 लाख रुपये पाहिजेत मला म्हणून. अजून पर्यंत तिचा फोन नाही, SMS नाही, माणूस नाही, पैसे नाही, फॅक्स नाही, झेरॉक्स नाही, FM नाही. आणि म्हणून मी हसतोय. मग त्यात हसायचं काय? हसायचं काय? अरे त्या कमिनीनं त्या कामिनीनं सांगितलं होतं की तुझं लग्न हिने संकट लावून देईन म्हणून. केवढा आनंद होतो तुम्ही. म्हणून मी हसत होतो. हसत हसत त्या बाईला 5 लाख रुपये मी दिले. आता त्या हिने संकट तुझं लग्न पण होणार नाही आणि ते 5 लाख सुधीक मला परत मिळणार नाही म्हणून मी रडतोय. लोकांना हे कळलं तर लोक माझ्यावर हसू नये म्हणून मी स्वतःवर हसतोय. माझ्या अडाणपणावर मी हसतोय आणि 5 लाख मिळणार नाहीत म्हणून मी रडतोय. गेले गेले 5 लाख, गेले गेले बुडाले बुडाले 5 लाख माझे, उडाले उडाले 5 लाख माझे. नाही नाही नाही. तिजोरीच्या चाव्या. खोल लवकर खोल, कोणी बघत नाहीये. लवकर खोल. फाइल्स. खाना कैसे सुंदर है. ओहो क्या बात है. खुश ना? यस. काय आहे? बंगल्याचे कागदपत्र. चला इकडे घेऊन जाऊया. चला. काय पाटील मामा, डोळे फिरले ना? ओ 5 लाखांच्या गोष्टी काय करताय. आम्ही आता 5 कोटींचे मालक झालो आहोत. 5 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य माहिती आहेत ना. होय पण ही सगळी स्टेट विनयच्या नावावर आहे. पण विनयने आपल्या बायकोच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी केली आहे ना. हा आणि विनयची बायको ती प्रॉपर्टी आमच्या नावावर करणार. आता बघाच तुम्ही पुढे काय काय होतंय ते. विनय त्याच्या बायकोला घटस्फोट देणार आहे आणि मग आम्ही विनयच दुसरं लग्न करणार. कशाला एकळी पोरगी कशाला शोधताय मला काही कळत नाही. एवढं मामा मामा आपल्याला म्हणताय आणि मामाचं सोनंला विसरताय. होय मामाच्या बोलणार जाऊ नका हो. मामा म्हणजे कसा फनस आहे. फनस वरून काटे आतून गोड गरे गरे. राहता राहिला आपल्या 5 लाखाचा सवाल ना. झालं नका देऊ आपल्याला परत. नाही मागत आपण. आपण 5 लाख सोडले. अजून एखादा लाख हवा असेल तर सांगा. आता इथं 1-1.5 लाख काढून देतो बघा. काय देऊ का सांगा फक्त तुम्ही मला देऊ का.